नमस्कार, मी रेशमा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेशमाज रेसिपीजमध्ये। तुम्हाला पण गरमीमुळे जर पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही लंचसाठी किंवा डिनरसाठी हा एकदम चटपटीत चमचमीत राईस बनवू शकता। मसाले भात पुलाव बिर्याणी तुम्ही बनवतच असाल, पण हा असा राईस जो आहे तो तुम्ही याआधी कधीच बनवला नसेल, तर मग नक्की ही माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा। चला तर मग बघूयात आजच्या ह्या चटपटीत राईसची रेसिपी। आज आपण मस्त असा चमचमीत टोमॅटो राईस कसा बनवायचा तर ते बघतो आहोत। तर त्यासाठी इथे मी हा कोलम तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही बासमती घेतला तरी पण चालेल। हे 5 मोठ्या आकाराचे म्हणजे 400 ग्रॅम वजनाने असतील असे हे 5 मी टोमॅटो घेतलेले आहेत। हा जो तांदूळ आहे तुम्ही स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेणार आहे आणि हा मी असं धुवून घेऊन असं 20 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहे। म्हणजे आपल्याला अगदी पाणी टाकून भिजत नाही ठेवायचं आहे, फक्त धुवून असा हा ठेवून द्यायचा आहे। 1-20 मिनिटासाठी मी ठेवून देणार आहे। असा हा तांदूळ मी धुतलेला आहे, आता हा तांदूळ मी 20 मिनिटासाठी ठेवून देणार आहे। इथे मी असा एक कांदा मिडियम साईजचा असा लांब कट करून घेतलेला आहे, तुम्ही हा कांदा बारीक पण कट करून घेऊ शकता। आणि हे 2 टोमॅटो मी असे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि हा असा मी कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर 2 टोमॅटो मी कट करून घेतले आणि 3 टोमॅटोची मी अशी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे, मिक्सरवर वाटून घेतला असा टोमॅटो। फोडणीसाठी इथे मी 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, 2 लवंग आणि 4 काळी मिरी घेतलेली आहे। आता इथे मी हंडीमध्ये 1-3 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे आणि मी यातच हे 1 टेबलस्पून मी तूप टाकलं। तेल हे गरम झालेलं आहे, यामध्ये आपण हे फोडणीचं साहित्य टाकूया। आणि लगेचच हा मी आता यात मी हा कांदा टाकणार आहे आणि कांदा मी हा परतून घेणार आहे। आता हा कांदा मी अगदी थोडा भाजलेला आहे, हा जास्त लाल नाही करायचा, अगदी थोडासा अगदी गुलाबी जरासा झाला की यात मी तांदूळ टाकणार आहे। आता कांदा आपला थोडासा गुलाबीसर झालेला आहे, आता मी यात तांदूळ टाकते। तांदूळ टाकल्यानंतर मी हे तांदूळ असे हलक्या हाताने परतून घेणार आहे। हा तांदूळ मी असं 1-2-3 मिनिट असं परतलेला आहे। आता मी यात हा जो आपला कापलेला टोमॅटो आहे तो टाकणार आहे। परत 1-2 मिनिटे मी हे परतून घेणार आहे। आता मी हा थोडा वेळ असा परतलेला आहे 1-2 मिनिट आणि यात मी आता जे आपण टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती पेस्ट टाकणार आहे। आणि परत मी हे छान असं परतून घेणार आहे। परत हा जो भात आहे हा थोडा वेळ परतणार आहे मी छान। असं मी हा तांदूळ आता थोडा वेळ परत परतून घेतलेला आहे। कलर अगदी छान दिसतो आहे टोमॅटोची पेस्ट आणि टोमॅटो टाकल्यामुळे याचा। आणि मी इकडे हे पाणी पण असं गरम करत ठेवलेलं आहे जे आपल्याला या भातात टाकायसाठी लागणार आहे। तर तांदळाच्या तांदूळ जेवढं आपलं होतं त्याच्या मी 1.5 कोट मी पाणी हे गरम करत ठेवलेलं आहे। आता तुम्हाला जर मोकळा भात हवा असेल तर तुम्ही 1.5 पट पाणी टाका आणि जर थोडासा मऊ हवा असेल भात तुम्हाला तर तुम्ही 1.5 पटपेक्षा थोडंसं जास्त पाणी या भातात टाकू शकता। तर
हे मी असं छान असं मिक्स केलेलं आहे। आता ही आहे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवलेली आहे मी। ही मी पेस्ट 1 टेबलस्पून भरून असेल ती मी ह्यात टाकली। मिक्स करा। आता यामध्ये मी ही मिरची पावडर घेतलेली आहे, ही 2 टीस्पून टाकणार आहे। ही साधीवाली मिरची पावडर आहे, ही 2 टीस्पून टाकली मी। आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे, ही मी 1 टीस्पून टाकली। आणि परत हे छान असं मिक्स करणार आहे। आता कलर किती छान आला आहे तुम्ही बघू शकाल इथे। आता यात मी चवीनुसार हे मीठ टाकणार आहे। आणि हे मी 1/2 टीस्पून साखर टाकली। आणि परत एकदा छान असं हे मी 1 मिनिटासाठी असं हे परतून घेणार आहे। हलक्या हाताने तुम्ही हा तांदूळ परतता, नाहीतर तांदूळ तुटू शकतो। आता मी हे गरम पाण्यात ओतणार आहे। असं हे मिक्स केलेलं आहे। आणि आता मी गॅस मोठा करणार आहे आणि हा भात चिरू देणार आहे। आता तांदूळ जी उकळी आलेली आहे अशी ही भाताला आता मी यात 1 टीस्पून धने पावडर टाकली आणि 1/2 टीस्पून मी जिरे पावडर टाकली। परत एकदा हे असं मिक्स करा। आता हे असे बबल कमी कमी होत आलेले आहेत, म्हणजे सेटल व्हायला लागलेले आहेत, म्हणजे आता आपला भात आपला मुरू झालेला आहे। तर आता मी हे झाकण ठेवून देणार आहे आणि गॅस जो आहे गॅसची फ्लेम ही एकदम लो करणार आहे आणि लो फ्लेमवर मी हा राईस शिजवून घेणार आहे। आता 2 मिनटानंतर मी हे झाकण उघडून बघितलं आणि हा जो राईस आहे हा मी असा खालून असा व्यवस्थित असा परतून घेणार आहे, म्हणजे हा तांदूळ असा परतल्यामुळे खाली हा लागणार नाही। यासाठी मी ह्या असा हा राईस मी चेक करणार आहे। हे अगदी आपल्याला हलक्या हाताने तांदूळ असं आपल्याला असं खालीवर करून घ्यायचं आहे। यावर आता मी हे 1 टेबलस्पून तूप टाकलं आणि मी तूप टाकल्यानंतर मी परत हे कवर करणार आहे, झाकण ठेवणार आहे आणि 2 मिनटासाठी मी ह्याला एक वाफ येऊ देणार आहे। हा भात जो आहे तो व्यवस्थित आता शिजलेला आहे। आता या राईसला मी तड़का देणार आहे, त्यासाठी मी इथे एक तड़का पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून मी तूप टाकलेलं आहे आणि त्यात मी 1 टीस्पून ही मिरची पावडर टाकली आणि लगेच मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता हा जो तड़का आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर ही स्टेप तुम्ही स्किप केली तरी पण चालेल। आता हा जो तड़का आहे तो मी राईसवर असा टाकून घेणार आहे।
हा जो वरतून तडका टाकला होता तो मी असा हलक्या हाताने असा मिक्स करून घेणार आहे राईसमध्ये। हे अगदी हलक्या हाताने करायचं आहे म्हणजे आपला राईस जास्त तुटणार नाही। आपण यात फूड कलर अजिबात वापरलेला नाही आहे। हा जो राईसला कलर जो आलेला आहे तो नॅचरल आहे, म्हणजे टोमॅटोचा रस, टोमॅटो आणि मिरची पावडर जायला हा असा छान सुरेख असा कलर आला आहे। राईस आपला सर्व करण्यासाठी तयार आहे। तर मी आता फ्रेश खोबऱ्याचा किस आहे त्या तो किस टाकलेला आहे आणि वरून थोडीशी फ्रेश कोथिंबीर पण अशी कट करून टाकलेली आहे। टोमॅटो चिकन आणि टोमॅटो ऑमलेट अशा अजून दोन रेसिपी माझ्या चॅनलवर आहेत। त्या रेसिपी पण जर तुम्हाला चेक करायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन त्या रेसिपी चेक करू शकता किंवा मी त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथूनही तुम्ही या रेसिपी बघू शकता। असा हा अतिशय वेगळा असा चटपटीत आणि चमचमीत टोमॅटो राईस मी आता सर्व करत आहे। मी हा सर्व केल्यानंतर मी वरून थोडीशी गार्निशिंगसाठी परत थोडंसं खोबरं आणि परत थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे आणि हा जो राईस आहे हा पापड आणि कोशिंबीरबरोबर सर्व करणार आहे। तर असा हा राईस तुम्ही पण नक्की ट्राय करा, माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि जर तुम्हाला हा जर राईस आवडला तर माझी रेसिपी ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर परत पुन्हा भेटूयात अशाच एका चमचमीत आणि चटपटीत मजेदार रेसिपीसोबत।